आपल्या किती महिन्यात आणि किती जण जखमी आणि क्रिकेटरांचा मृत्यू झाला. घटना साधारण 12:15 सुमाराची आहे. घटना घडली आहे गोरेगाव आणि महालाडच्या दरम्यान एस टी आय ट्रॅकवरती झालेली. मेल एक्सप्रेसच्या ट्रॅकवरनं जात होते तर तिथे ट्रेन आहे ही बांद्रा टर्मिनलवरून इंदोर आणि जे डिसीज आहे त्याच्यामध्ये 3 महिला आहे आणि एक इंजर्ड आहे. ती पण महिलाच आहे. ती 35 वर्षांची आहे. आणि ह्या ज्या 3 महिला आहेत ह्या सगळ्या ज्या आहेत ज्या ठिकाणी घडल्या होती साधारण 500 ते 800 मीटरवर ते लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांचं कॉन्ट्रॅक्टचं काम त्या ठिकाणी चालू होतं आणि ते काम संपून परत रिटर्न शेवटच्या ट्रॅकवरून महाराज स्टेशनकडे निघाल्या होत्या. काम चालू पाठीमागून जी ट्रेन आली त्याच्या सतत समोर एक ट्रेन आली गोंधळल्यामुळं हा ॲक्सिडेंट झालेला आहे. त्याच्यामध्ये 3 महिला सर एकंदरीत या ज्या महिला होत्या त्यांचं दुर्लक्ष होतं की ज्या आहेत ते रेल्वे कॉन्ट्रॅक्टर त्याचा त्याच्याविषयी आता आपण एन्क्वायरी करत आहोत. प्रायमर केसेस तरी त्या काम संपून चालले आणि ट्रॅकमधून चालत चालले. 3 महिलांचे नाव. हाँ सर, सर हिंदी में बताइए कि सर क्या इंसिडेंट हुआ था और कितने बजे हुआ और इसके बारे में बताइए. 12:15 की घटना है. इसमें जो है 3 लेडीज है वो मैद हो चुके हैं और एक जख्मी है जिसको हॉस्पिटल में अभी एक्सप्रेस किया है. ये जो चारों महिलाएं हैं ये जहाँ पे ये स्पॉट है वहाँ से 700-800 मीटर आगे रेलवे के लेबर कॉन्ट्रैक्टर से लिए लेबर वर्कर से और उनका काम ख़त्म करके मालवा स्टेशन तरफ ट्रैक में से आ रहे थे. तो एस टी ए ट्रैक जो मेल एक्सप्रेस का उस पर आ रहे थे. वो पीछे से ये ट्रेन आ गई बांद्रा टू इंदौर जाने वाली उसकी हादसा बढ़ गई. सर क्या बताएंगे जो चौथी महिला है कट करा स्थिति गंभीर है ऐसा भी समझ में आ रहा है. बूम कट कर बिना इसके बारे में मेरे पास इन्फॉर्मेशन नहीं है. हॉस्पिटलाइज है और सुपर ट्रीटमेंट चल रहा है. सर इसके बारे में कॉन्ट्रैक्टर का जो गैर जिम्मेदारी वर्तन ऐसा समझ में आ रहा है कि अभी देखी कर सकते हैं.